ಓರ್ವ ಅಲ್ಪವಯಸ್ಸಿನ ಯುವತಿಯ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿ ಆಕೆಯ ತಂದೆಗೆ ಕಾಲೇಜದ ಎದುರುಗಡೆ ಹೊಡೆದು ಗಾಯಗೊಳಿಸಿರುವಂತಹ ಪ್ರಕರಣದ ಮೇರೆಗೆ ನಾಲ್ವರ ಮೇಲೆ ಪೊಲೀಸ್ ಕೊಠಡಿಗೆ ರವಾನೆಗೆ ಪಡಿಸಲಾಗಿದೆ. यात अल्पवयीन कॉलेजवयीन युवतीच्या वडिलांनी विजापूरनाका पोलिसात फिर्याद दिली. यावरून राहुल वरदाशंकर डिडोरे वय 22 राहणार सहस्रार्जुन नगर फिटनेस जिमजवळ जुळे सोलापूर, केतन विजय माने वय 19 राहणार लक्ष्मीनगर हत्तुरेवस्ती होडगी रोड, किरण तामण्णा वनमाने वय 20 राहणार कल्याणनगर भाग 2 मारुती मंदिराजवळ होडगी रोड, शुभम विजय माने वय 23 राहणार लक्ष्मीनगर हत्तुरेवस्ती होडगी रोड या 4 जणांसह 2 अल्पवयीन मुलांसह 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय. यात अल्पवयीन कॉलेजवयीन मुलीचा पाठलाग करणारा मूळ आरोपी अल्पवयीन आहे. यात पोलिसांनी राहुल वरदाशंकर डिडोरे, केतन विजय माने, किरण वनमाने, शुभम विजय माने या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर दोघा अल्पवयीन मुलांना CRPC ची नोटीस दिली. ताब्यात घेतलेल्या चौघांना न्यायालयात हजर केलं असता त्या चौघांना पोलीस कोठडी सुनावली. यात मूळ मुलीचा पाठलाग करणारा अल्पवयीन असून त्याने साथीदारांना फोन करून अल्पवयीन मुलीच्या वडिलास कॉलेजसमोर मारहाण केली होती. वडिलास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. यात मुलीच्या वडिलास गालावर, डोक्यावर हाताने मारून जखमी केलंय. फिर्यादी हे शेतकरी आहेत. फिर्यादी आरोपीच्या ओळखीचे आहेत. सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास आरोपीने मुलीच्या वडिलाजवळ जाऊन तू कोण, तिचा बाप आहेस का अशी विचारणा केली. यावर वडिलांनी त्याला समज देऊन पाठलाग न करण्याबाबत समज दिली. यावर आरोपीने मी कोणाला घाबरत नसल्याचं सांगत इतर साथीदारांना फोनद्वारे बोलावून वडिलास मारहाण केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवसे हे करतायत.